डॉक्टर गेट्स द ऑपॉर्च्युनिटी टू चूज द लेसर डेबल या प्रश्नांमध्ये एका एका प्रश्नाची भर पडत चालली आजकाल आज जास्त हायलाइट व्हायला लागलाय किंवा चर्चेत यायला आमदार तसाच असेल जसा मतदार असेल आपले विषय जुने चाललेले आहेत हे होण्याच सगळ्यात महत्त्वाचं कारण की बऱ्याचदा असं बोललं जातं की दोन हजार पन्नास पर्यंत पाण्याखाली असेल हे जे दुष्टचक्र जे आहे सुरू आपण केंद्रित विकास राबवतो ईडी ज्या वेळेला सुदृढ होतील एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपणारे ऑन आपल्याच खिशातून काढून आपल्यालाच दिले जात आहे ह्या लोकांनी जमिनीवर असणं आवश्यक आहे सरसकट अशा पद्धतीनं खिरापत वाट नेमक्या यांना निवडणुकीच्या आधीच कसा मुहूर्त सापडला या योजना लाडकी बहीण आणि काय काय योजना आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणार आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट नमस्कार मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मंडळी महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली वीस नोव्हेंबरला आपल्याला मतदान करायचं आहे आपला प्रतिनिधी आपला आमदार त्या ठिकाणी निवडायचा आहे आणि राज्याच्या विधिमंडळामध्ये त्याला पाठवायचं कशासाठी पाठवायचं आहे आपण कधी आपण विचार केला आहे का आपण आता दोन हजार चोवीसमध्ये चित्र एवढं बदलतं आहे आपल्या आजूबाजूची परिस्थिती एवढी बदलती आहे प्रश्न बदलत आहेत म्हणजे रस्ते पाणी वीज इथपर्यंत आपण मर्यादित होतो अन्नापर्यंत मर्यादित होतो त्या प्रश्नांमध्ये एका एका प्रश्नाची भर पडत चालली आहे आणि ते प्रश्न अकरा विकराळ असं स्वरूप धारण करतात त्याच्या आपल्याला कदाचित कल्पना देखील नसेल अनेकांना का अनेक लोकांना असेल परंतु अनेकांना ती नसेल सुद्धा बरं त्याची स्थिती एवढी भयावह आहे मग ती किती भयावह आहे मग आपल्या लोकप्रतिनिधीने काय नेमकं केलं पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये असा काय त्याचा संबंध आहे का असे अनेक प्रश्न तुम्हाला पडू शकतात खरं तर पण नेमके हेच प्रश्न समजून घेण्यासाठी ही स्थिती समजून घेण्यासाठी आज आपण एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जो आमचा आमदार कसा असावा ही जी सिरीज सुरू आहे सध्या महाराष्ट्र दौरा सुरू आहे यामध्ये आज आपल्यासोबत सारंग यादवडकर हे पर्यावरणामध्ये काम करणारे अभ्यासक आहेत तज्ज्ञ आहेत ते आज आपल्या सोबत आहेत आपलं मनापासून स्वागत आहे सर पर्यावरण हा विषय घेऊन खरंतर तुमच्याशी बोलावा असं वाटलं मला कारण आता जगभर पर्यावरण हा पूर्वी कधीतरी चर्चेमध्ये येत असलेला हा विषय हा म्हणजे हे क्षेत्र खरं तर आता ते टॉप रँकिंग मध्ये यायला लागले कुठलाही देश असू द्या तो विकसित असू द्या अविकसित असू द्या किंवा विकसनशील आपल्या भारतासारखा देश असू द्या परंतु आता हे टॉप रँकिंगमध्ये हा विषय आला आहे परंतु आता निवडणुकीच्या काळामध्ये आपले विषय जुनेच चाललेले आहेत जुनेच अजून संपलेले नाही आहेत त्याचीच अजून परिस्थिती वाईट आहे आपल्याकडे अजूनही लोक म्हणतात की रस्ते नाहीत पाणी नाही वीज नाही मग पर्यावरणाचा विषय तर अजून पुढं जातो पण पर्यावरण आणि हे प्रश्न हे खरं तर वेगळे नाही आहेत पर्यावरण हा याच्याशीच निगडीत असा असणारा विषय आहे पण लोकांना अजून तो समजत नाही ये तुम्ही या निमित्तानं या विषयाला अतिशय सोप्या भाषेमध्ये कसं समजून सांगाल आणि आमदार निवडताना हा विषय किती महत्वाचा आहे हे तुम्ही कसं महाराष्ट्राच्या जनतेला सांगाल धन्यवाद तुम्ही जो प्रश्न आत्ता किंवा मुद्दा उपस्थित केला तो अत्यंत महत्वाचा आहे आपण दोन भागात याच विभाजन करूया एक तर पर्यावरण हा जो विषय आहे किंवा हा जो मुद्दा आहे हा आजकाल जास्त हायलाईट व्हायला लागलाय किंवा चर्चेत यायला लागलाय हे खरं पूर्वीच व्हायला पाहिजे होता किंबहुना यापुढे हा विषय यावरची चर्चा हे वाढत जाणार आहे कारण पर्यावरणावरचे अत्याचार हे वाढत चाललेले आहेत पर्यावरण हे दिवसेंदिवस वेगवेगळ्या कारणांमुळे खालावत चाललेली आहे या पृथ्वीची जी काही परिस्थिती आहे दिवसेंदिवस डिटिरेट होत चालली असं आपण बघतोय मग ते पाणी असेल किंवा हवेच प्रदूषण असेल कचऱ्याची समस्या असेल काहीही असेल आणि हे होण्यामागे तो देश सगळ्या देशांमध्ये होत आहे तुम्ही ते म्हणला त्याप्रमाणे कमी जास्त प्रमाणात होत आहे हे होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण सर्व परिचित आणि सगळ्या ठिकाणी असणार कारण म्हणजे चुकीच्या पद्धतीनं होत असलेला नगर विकास किंवा अर्बनायझेशन आपल्या देशात हे फार वेगाने चालू आहे किंवा विकसनशील देशात हे फार वेगाने चालू आहे आणि आपल्याकडे मुख्यतः हा मुद्दा जास्त महत्वाचा का ठरतो तर आपल्याकडे अर्बनायझेशन पण चालू आहे आणि आपली लोकसंख्या पण प्रचंड आहे बरोबर त्यामुळे याचा जो डेमोग्राफिक स्ट्रेस जो जनरेट होतो ह्या तो आपल्या देशाला हा अनमॅनेजेबल व्हायला लागलेला आहे याचं महत्वाचं कारण ज्या पद्धतीनं आपल्याकडे विकास चालू आहे किंवा विकासाचं जे मॉडेल आपण राबवतोय आणि ही काही पॉलिटिकल कॉमेंट नाही आहे हे पूर्वीपासून होतंय तर हे आपण शहर केंद्रित विकास राबवतोय आपल्याकडे शहरात फॅसिलिटीज दिल्या जातात परंतु इन्फ्रास्ट्रक्चर दिलं जात नाही खेड्यामध्ये जर पाहायला गेलं तर खेड्यांमध्ये जॉब्स अवेलेबल नाही आहेत इलेक्ट्रिसिटी नसते पाण्याची उपलब्धता नीट नाही आहे हेल्थ फॅसिलिटीज नाही आहेत शिक्षणाच्या फॅसिलिटीज नाही आहेत रस्ते चांगले नाही आहेत त्यामुळं खेड्यातला माणूस संधी मिळालं की शहराकडे मायग्रेट होतो आणि याच्यामुळं खेडी ओस पडत चाललेली आहेत आणि शहरं ही वाढत चाललेली आहेत सुदृढ नाही म्हणणार बर बरोबर ही उबेस होत चाललेली आहेत शहरं आणि शहरातली जी काही इन्फ्रास्ट्रक्चर जे काही आहेत हे त्याला ही शहरांची वाढ जी काही आहे ही आता झेपेनाशी झालेली आहे त्यामुळं आपण सगळे जे काही प्रॉब्लेम्स बघतो मग परत ते नदीमधली अतिक्रमणं असतील टेकड्या फोडणं असतील झाडं तोडणं असेल हवेचं प्रदूषण असेल नॉईज पोल्युशन असेल ट्रॅफिक जॅम्स असतील कचऱ्याचे प्रॉब्लेम असेल किंवा क्राईम पण ह्या सगळ्याचं मूळ कारण जे स महत्वाचं मूळ कारणांपैकी सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ही शहरांची अस्ताव्यस्त झालेली वाढ आणि आपलं डेव्हलपमेंट मॉडेल की जे आपण शहर केंद्रित आहे विलेजेसकडे आपण लक्ष देत नाही आहोत तर हे सुधारणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे आपल्याला मायग्रेशन कमी स्लो डाऊन करणं आवश्यक आहे थांबवणं आवश्यक आहे आणि याच्यानंतर रिव्हर्स मायग्रेशन जेव्हा सुरू होईल त्यावेळेला आपली शहरं सुदृढ व्हायला लागतील म्हणजे महात्मा गांधीनी जे म्हणलेलं आहे की आपल्या मला त्यांचे शब्द आठवत नाहीयेत आता खेड्याकडे चला खेड्याकडे चला आपलं खेडी ज्या वेळेला सुदृढ होतील चांगली होतील त्यावेळेला शहर आपोआप होतील तोपर्यंत तो तुम्ही किती प्रयत्न करा विकासाचं काम मोठ्या प्रमाणात हाती घ्यावं लागेल ग्राम ग्रामविकासाचं काम हे आपल्याला प्रायोरिटीवर हातात घेणं आणि त्या दृष्टीनं आपल्या सगळ्या सरकारांनी काम करणं पक्ष बाजूला ठेवून काम करणं परिस्थितीची गरज आहे नाहीतर आपल्या पुढच्या भविष्य हे अजून अजून खराब होत जाणार आणि याला आमची जी पिढी आहे किंवा आपली पिढी म्हणू आपण ही सगळ्यात जास्त जबाबदारी सर वारंवार तुम्ही एक विषय याच्यामध्ये उल्लेख केला नागरीकरण शहरीकरण Uh, मला म्हणजे बाय प्रोफेशन तुम्ही आर्किटेक्चर आहात आणि पर्यावरणामध्ये इतकी वर्षे काम करताय मला एक प्रश्नाकडे तुम्हाला तुमचं लक्ष वेधायचं आहे शहरामध्ये आता एफ एस आय वाढवून दिला जातो आणि उंचच्या उंच टोले जंग इमारती आपण बांधण्याचं काम सुरू आहे पुण्यामध्ये ते आत्ता सुरू झालं आहे पण मुंबईमध्ये जर आपण गेलो हुँ. एक तर मुळातच मुंबई शहराची जागा मर्यादित आहे ती वाढू शकत परंतु त्या ठिकाणी आधीच लोकसंख्या जास्त आहे तिथं जर तुम्ही उंचच्या उंच इमारती वाढवल्या मग ती जागा मोकळी होते मग अजून परत इमारत म्हणजे परत लोकांना तिथं इन्व्हाइट केल्यासारखंच तो प्रकार आहे म्हणजे त्याच्यामुळे ती लोकसंख्या अजून वाढणार आहे आधीच रेल्वे कमी पडते म्हणून मेट्रो सुरू करतात मेट्रो कमी पडतायत म्हणून आता काय काय सुरू करावं लागणार आहे कसं कसं चालणार आहे तिथं तीन तीन तास लागतात एका ठिकाणावरून एका ठिकाणी जायला ही परिस्थिती मुंबई मुंबईमधली अनेक वेळा असं बोलतात आपण पर्यावरणाचा विषय बोलतोय म्हणून ही चर्चा आहे याच्यामध्ये किती तथ्य किंवा काय असू शकतं सायंटिफिकली ते तुम्ही आम्हाला समजून सांगा की बऱ्याचदा असं बोललं जातं की दोन हजार पन्नासपर्यंत तो मुंबई पाण्याखाली असेल पर्यावरणाचा इतका रास आपण करतोय जर उद्या हिमालयातला बर्फ जर वितळला समुद्राची पातळी वाढली तर ती मुंबई पाण्याखाली असेल मग आपण इतका तिथं विकास करून तो जर पन्नासमध्ये असेल तर आज आपण चोवीसमध्ये सव्वीस वर्षाने हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर पाण्याखाली जाणार का नेमकं काय तथ्य आहे चर्चेमध्ये तथ्य आहे की ही अफवा आहे का पर्यावरणामुळे खरंच एवढा मोठा रास होणार आहे नेमकं काय एक तर गोष्ट खरी की ही अफवा नाही आहे कारण समुद्राच्या पातळ्या वाढतायत हे जगात सगळीकडे सिद्ध झालेलं आहे ग्लोबल वॉर्मिंग होत आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे बर्फ आईस कॅप्स ज्या आहेत उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुवाच्या या वितळतायत त्यामुळे समुद्राची पातळी आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाण्याचं बाष्पीभवन वाढत जास्त होत आहे बाष्पी भवन जास्त झालं की जास्त ढग तयार होतात जास्त ढग तयार झाले की पाऊस जास्त पडतो पाऊस जास्त पडला की पूर येतात या सगळ्या हे जे दुष्टचक्र जे आहे हे सुरू झालेलं आहे आणि ह्या दुष्टचक्रांचा जो केंद्र जर आपण जर बघितलं तर जा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट कुठं होतो जर आपण बघितलं तर ती जी मोठी शहरं आहेत तिथे जास्त मोठ्या प्रमाणावर होतो आता दोन हजार पन्नास पर्यंत मुंबईचा किती भाग पाण्याखाली जाईल आणि किती नाही हा एक वेगळा चर्चेचा विषय आहे परंतु पाण्याच्या पातळ्या वाढता आहेत आणि ही फार मोठी धोक्याची घंटा आहे ते आपण थांबवणं त्याच्यासाठी योग्य दिशेने पावलं टाकणं हे अतिशय महत्वाचं आहे त्यामुळं याच्यात आपण आपल्या पिढीला ही पृथ्वी जशी मिळाली किंवा माझ्या लहानपणी मला जसं हे सगळं प्रवास करताना बाहेर जे बघितलं मुंबई पुणे प्रवास म्हणा किंवा इतर ठिकाणचा प्रवास दोन शहरही वेगळी असायची मध्ये फक्त शेती दिसायची झाडं असायची आता तुम्ही दोन शहरांमध्ये प्रवास करायला करत असताना तुम्हाला मध्ये कंटिन्युअस डेव्हलपमेंट हॉटेल्स म्हणा धाबे म्हणा काहीतरी कंटिन्युअस असते कमर्शियल डेव्हलपमेंट असते तुम्हाला हे जे जी पृथ्वी आम्हाला मिळाली किंवा इव्हन पूर्वीचं पुणे जे होतं पूर्वीची मुंबई जी होती ती आता राहिलेली नाही प्रचंड मोठ्या प्रमाणावर हवेची क्वालिटी गेलेली आहे पाणी खराब झालंय नद्या म्हणजे या नद्या राहिलेल्याच नाही हे सुवर्स झालेले आहेत सगळ्या नद्या म्हणजे त्यामुळं हे थांबवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं हे अतिशय गरजेचं आहे आणि तशी धोरणात्मक विकास योजना आणि म्हणून आमदार कसा असावा याच्या चर्चा खर तर आज आपण करतोय oh. की ही सगळी धोरणं बनवताना जे धोरण बनत त्याच्यामध्ये जी चर्चा होती तिथं हा जो आपला लोकप्रतिनिधी आमदार hmm. जो तिथं त्यांनी नेमकं काय करणं अपेक्षित आहे तुम्हाला काय वाटत या प्रश्नाकडे मी थोडा वेगळ्या अँगल मधून बघतो hmm. आमदार कसा असावा आमदार तसाच असेल जसा मतदार असेल आणि मतदारांनी कसं असावं हे थोडस जर आपण पाहायला गेलं तर मतदारांनी आज डोळे उघडणं फार गरजेचं आहे जी आपली चर्चा झाली हे हे जे काही आपण म्हणजे निगेटिव्हिटीकडे हा जो आपला प्रवास चाललाय हा कसा थांबवायचा जर आपले दर्या डोंगर पर्यावरण जर नष्ट झालं पर्यावरण जर डिटेरेट होत गेलं तर आपण पुढच्या आपल्या पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत काय वारसा देणार आहोत आपण बँकेतला किती बॅलन्स देतोय हे महत्वाचं नाही आहे तर ह्या सगळ्यासाठी योग्य पद्धतीनं विकास धोरणं आखणारा आमदार निवडून देणं ही शेवटी मतदाराची जबाबदारी बरोबर आहे आणि याच्यासाठी मतदारांनी डोळे उघडून मतदान करणं हे खरं आवश्यक आहे आता आमदार कसा असावा तर माझं बाबतीत स्पष्ट मत असं आहे की सगळ्यात पहिली गोष्ट मग दृष्टिकोन वेगवेगळे असू शकतात राजकीय दृष्टिकोन परंतु पर्यावरणाच्या बाबतीत राजकारण आणणं हे अत्यंत आत्मघातकीय आहे त्यामुळं आमदारांनी नेहमी अशी पॉलिसी ठेव एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमदार हे ऑनेस्ट असले पाहिजेत प्रामाणिक असले पाहिजेत पूर्वी मला आठवतं लहानपणी नाग गोरे एस एम जोशी मधु होते असे जे काही मंत्री होते किंवा आमदार खासदार होते हे रिक्षाने हिंडायचे कुठल्या कार्यक्रमाला बोलायला तरी रिक्षाने जायचे त्यांना कधी लवाजमा त्यांच्या बरोबर नव्हता अत्यंत साधी माणसं होती अत्यंत ज्ञानी माणसं होती तसे आज आमदार आपल्याला दिसतात का तसे मंत्री आपल्याला दिसतात का केंद्रात म्हणा किंवा राज्यात म्हणा आजकाल मंत्री दिसणं त्यांना भेटणं तर पुढची गोष्ट आहे ते दिसणं हेच खूप अवघड झाले टी व्ही सोडून ह्या लोकांनी जमिनीवर असणं आवश्यक आहे ह्या लोकांनी त्यांना विषयाचं ज्ञान आपण ज्याच्यासाठी ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे त्यांना आपण योग्य न्याय दिला गेला पाहिजे त्यांच्यासाठी योग्य गोष्टी निर्णय झाले पाहिजे विकासाची दिशा योग्य ठरली पाहिजे सगळ्यांना सम सा, पातळीवर वागवलं गेलं पाहिजे ही आमदारांची भूमिका असण हे फार महत्वाचं आहे आणि मला असं म्हणावं असं वाटतं हे माझं वैयक्तिक मत आहे की जसं मी मगाशी सांगितलं अनेक पूर्वी खूप उत्तमोत्तम दिग्गज होऊन राजकारणात होते दुर्दैवाने आज तसं दिसत नाही आज बरेच आमदार म्हणजे सगळे असं मला म्हणायचं नाही बहुसंख्य बहुसंख्य राजकारणी हे भ्रष्ट आहेत हे सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे आणि अनफॉर्च्युनेटली आता असं म्हणायची वेळ आली आहे किंवा म्हणतात सुद्धा कि मध्ये वोटर गेट द ऑपॉर्च्युनिटी टू चूज द दे लेसर डेव्हॅली त्यातल्या त्यात कमी भ्रष्ट कोण आहे हे निवडण्याची संधी निवडणूक मतदारांना देते ठीक आहे आपण त्यातल्या त्यात कोण आहे हे तरी बघू आता याच्यात मी एक वेगळी अनॉलॉजी सांगतो परत सांगतो याच्यात पॉलिटिकल काही नाही आहे समजा तुम्ही बाहेरगावी गेलेला आहात तुम्ही म्हणजे कोणीही आणि त्यांच्या घरासमोर रात्री दोन चोर आले शेजाऱ्याच्या ते लक्षात आलं शेजाऱ्यांनी फोन केला की के अरे तुमच्या घराच्या समोर दोन चोर आलेले आहेत मी एकाला अडवू शकेन त्याच्यातला एक चोर अतिशय हुशार आहे स्मार्ट आहे आणि दुसरा चोर जरा माठ आहे तर मी कुठल्याच चोराला अडवू आता मला जर फोन आला तर मी त्याला सांगेन की जो स्मार्ट आहे त्याला अडव तर घुसणारच असेल घरात तर तो, तो माठ चोर घुसलेला बरा ज्याला बुद्धी कमी आहे तो घुसलेला बरा कारण जो स्मार्ट चोर आहे तो घर तर सगळं साफ करून नेईलच पण नंतर मला हेही कन्व्हिन्स करेल की तुझं घर साफ केलं हे मी किती चांगलं केलं तुझ्यावर उपकार केले हे पण तो स्मार्ट चोर मला सांगेल एवढंच नाही तो मला एवढंही कन्व्हिन्स करेल की आता तुझ्या घराचे डुप्लिकेट सगळे माझ्याकडे देऊन ठेव म्हणजे पुढच्या वेळेला घर फोडावं हो नाही लागणार मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात आलं असेल त्यामुळे चूज द लेसर डेबेल अगदी खूप आदर्श कोणी नसलं तरी आदर्श राजकारण्यांकडे आपल्याला प्रवास सुरू करणं गरजेचं आहे परतीचा प्रवास तो होणं गरजेचं आहे आपला भारत थोर आहे महान आहे परंतु आता तो अत्यंत निद्रित अवस्था अवस्थेतला हत्ती आहे त्याला जाग करणं आवश्यक आहे पण एकदा तो उठून उभा राहायला चालायला लागला की त्याला थांबवणारी शक्ती या जगात नाही आहे आणि ते उठून चालायला तो हत्ती उठून चालायला लागणं हे केवळ मतदारांच्या हातात आहे त्यामुळे मतदारांनी चांगल्या त्यांच्या समोर जे आहेत त्यातल्या चांगल्या राजकारण्या जर निवडून दिलं परिस्थिती काही एकदम ओव्हरनाईट बदलणार आहे असं नाही आहे जादूची कांडी नाही आहे परंतु हे स्लोली त्या दिशेने पाऊल पडणं हे फार महत्व हे महत्वाचं आहे आणि शेवटी हे एक प्रिन्सिपल आहे निसर्ग नियम आहे की जर जमीन चांगली असेल तरच पीक चांगलं येतं जर जमीन खराब असेल तर पीक चांगलं येणार आहे का बरोबर शेवटी हे राजकारणी जे आहेत किंवा प्रशासक जे आहेत ब्युरोक्रॅट्स जे आहेत हे येतात कुठून तुमच्या आमच्यातूनच येतात बरोबर मग याच्यासाठी आपण प्रामाणिक होणं गरजेचं नाही का आपण सगळ्या दृष्टिकोनातून विचार करून आपला रेप्रेझेंटेटिव पाठवणं हे आवश्यक नाही का त्यासाठी आपण पैसे घेऊन मतदान करणं पहिलं थांबवलं पाहिजे हा प्रचंड मोठा गुन्हा आहे पैसे घेऊन मग ते लिगली असतील किंवा इल्लीगली असतील हे, हे चुकीच अत्यंत लोकशाहीचा हा खून आहे हा म्हणजे इवन हे या ज्या काही आत्ताच्या शासनाने ज्या योजना आणलेल्या आहेत नेमक्या यांना निवडणुकीच्या आधीच कसा हो मुहूर्त सापडला या योजना लाडकी बहीण आणि काय काय योजना आहेत या योजना इम्प्लिमेंट करायला आणि शेवटी हे पैसे कुणाचे आहेत आपल्याच खिशातून काढून आपल्यालाच दिले जात आहेत मग ह्या योजनांना बळी पडायचं का एक गोष्ट नक्की की जे असमर्थ आहेत त्यांना मदत करणं हे केलीच पाहिजे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे ही सरकारची जबाबदारी आहे कारण सरकारच्या माध्यमातूनच ही मदत झाली पाहिजे परंतु सरसकट अशा पद्धतीनं खिरापत वाटण हे राज्याच्या देशाच्या हिताचं नक्कीच हिताचं नाहीये समाजाच्या हिताच नाहीये आणि याच्यातून आपण गरीब होत जाणार आहोत हे पैसे जाणार कुठे आणि ज्या आपल्याला जे याच्यासाठी विकासासाठी जे काही पैशांची गरज आहे तिथे हे योग्य पद्धतीने पैसे वापरले गेले पाहिजे आज समजा पुण्यासारखं शहर आहे किंवा तुम्ही उल्लेख केला मुंबईसारखं शहर आहे ही श, श, श शहर शहरं सगळी कोलॅप्स सोयाच्या मार्गावर आहेत ट्रॅफिक बघतो आपण संध्याकाळचा कसा आहे सिग्नलला उभं राहावत नाही एक साधी गोष्ट सांगा सिग्नलला आपण थांबलो किती लोक सिग्नल तोडतात हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे हे टिपिकल मला सांगा अगदी इंडिकेटर आहे हा आपण आपला समाज कुठे चालला तर समाज जर नियम तोडत असेल तर राजकारण्यांनी नियम तोडले नैतिक असतील किंवा कायदेशीर असतील तर ते कोणाला दोष द्यायचा पहिली जबाबदारी आपली नाही आहे काही आपण ती जबाबदारी घेणं आवश्यक आहे आणि या सगळ्यांनी आता विकास हा खेड्यांमध्ये कसा जाईल आता उदाहरणार्थ पुण्यात मेट्रो आहे या मेट्रोनी चा फायदा घेऊन पुण्याच्या अवतीभोवती तीस चाळीस पन्नास किलोमीटरवर जी छोटी छोटी खेडी आहेत की जिथून लोक मायग्रेट व्हायला लागलेली आहेत तिथं जर नवीन छोटी छोटी टाउन टाउनशिप्स जर तयार करायला लागले तिथं जर जॉब ऑपॉर्च्युनिटीज निर्माण केल्या तर पुणे हे जास्त हेल्दी होईल तिथले लोक पण आनंदी होतील आपण युरोपमध्ये गेलो तर तिथलं तुम्ही अगदी पाच हजार वस्तीचं खेड जरी पाहायला गेलं तरी अत्यंत समृद्ध असतं अत्यंत समृद्ध तुम्हाला तिथे सगळं मिळतं आनंदी जीवन असतं आपल्याकडे तुम्ही तीस हजार वस्तीचं जरी गाव पाहायला गेला तरी भीषण परिस्थिती असते तिथे ड्रेनेज नसतं तिथं वॉटर सप्लाय नसतो तिथे रस्ते नसतात खड्डे पडलेले असतात भयानक परिस्थिती असते पण ते आप युरोपियन मॉडेल आपल्याला अंगीकरणं अवघडे करणं आपलं पॉप्युलेशन खूप मोठं आहे पण त्या दृष्टिकोनातून आपण विकासाची धोरणं तर आवश्यक आहे ना ठरवतो आता पुण्यात ते अं कुठलं पुणे मुंबई ते ट्रेनचं कुठलं एक तीन लाख कोटी रुपयांचं प्रोजेक्ट आणायचं चाललं mm -hmm. तीन लाख कोटी रुपये जर पुणे ते मुंबई ही दोन शहर जी ऑलरेडी वेल कनेक्टेड आहेत त्यांना कनेक्ट करण्यासाठी काही अठ्ठावीस मिनिटात तो प्रवास होणार ट्यूब रेल्वेतून वगैरे तर याची गरज काय तीन लाख कोटी रुपये महाराष्ट्राला द्या ना सगळं पुण्यातल्या रिवर फ्रंट डेव्हलपमेंटचं जे प्रोजेक्ट आहे हे नदीची इतकी भीषण अवस्था आहे त्याला तुम्ही इतक्या अवस्थेतल्या नदीला तुम्ही शुद्ध करणं गरजेचं आहे त्याच्यातली काढणं गरजेचं आहे ते, गर ते बाजूला ठेवून तुम्ही शासकीय त्याच्यात अतिक्रमण करायला लागलात त्याच्यात भर घालायला लागलात नदीची रुंदी कमी करायला लागला तर तुम्ही पुराना निमंत्रण देत आहे आपल्याला आता त्याच्या डिटेलमध्ये जायला जायला नको पण आता दोन हजार चोवीस मध्ये जे काही पूर येऊन गेले त्याच्यात ते आपण अनुभवलेलं आहे बरोबर खडक वाचल्याची विसर्ग क्षमता एक लाख क्युसेक्स असताना फक्त पस्तीस हजार क्युसेक्स पाणी सोडलं होतं तरी इतकी भीषण अवस्था झाली भी होती पूर्वी कधी झाली नव्हती नागरिकांनी मत देताना हा विचार करणं आवश्यक आहे आमदारांनी नागरिकांची रिप्रेझेंटेशन करताना ह्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे पोल्युशनची लेवल का वाढते दिल्लीत आज काय परिस्थिती पण हा त्यांनी खेळता कामा अतिशय महत्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधलं या चर्चेच्या निमित्तानं आणि आमदार कसा असावा हे सांगताना खर तर मतदार कसा असावा हे सुद्धा तुम्ही सांगितलं कारण मतदारांची भूमिका ते डोळे झाक करून आपण त्याच्याकडे चालणार नाही जबाबदारी जर समोरच्यावर आहे तर तेवढीच जबाबदारी ती माझ्यावर सुद्धा आहे हे अतिशय स्पष्टपणे आणि अतिशय विश्लेषण करून तुम्ही साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये समजून सांगितलं तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद नमस्कार आपला हा दौरा जो आहे महाराष्ट्र दौरा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमदार कसा असावा हे आपण वेगवेगळ्या मान्यवर आणि लोकांकडूनही जाणून घेतोय त्यांच्याही अपेक्षा जाणून घेतोय हे समजून घेत असताना जसं आता यादवडकर सर म्हणाले की आमदार कसा असावा याबरोबरीनं आपला मतदारसुद्धा कसा आहे हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे तर मतदार म्हणजे तुम्ही आम्ही सर्वजण मतदार आहे याला तपासण्याची यंत्रणा म्हणजे आपली स्वतःची असली पाहिजे आपण काय काय करतोय खरंच आपण सजग आहे का हे प्रश्न आपल्या स्वतःला पडले पाहिजेत आपल्या मुलांना शिक्षण मिळत आहे का आपल्याला आरोग्य सुविधा मिळत आहे का आणि आपण ज्या जगात राहतोय तिथं शुद्ध हवा मिळते आहे का शुद्ध ऑक्सिजन आपल्याला मिळतो आहे का आपल्या इथं पाणी शुद्ध मिळतंय का या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत जितकं महत्त्वाचं आहे की आपल्याला अन्न बर शुद्ध चांगल सबरा चर्चा ही अशा द पीपल न्यूज चैनल यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम वब्स्क्राइब करा लाइक करा फॉलो करा धन्यवाद भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन